हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा दिवस खूप छान असा, आनंदाचा, सुखासमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल कशा संदर्भात आहे. तर आम्ही देवदर्शनासाठी गेलो होतो, तर आमचे कुलदैव जे आहेत तर त्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो, त्यांच्या दर्शनासाठी. तर वर्षातनं एकदा दोनदा तरी आपल्या कुलदैवतांचं दर्शन घ्यावं. तर आमचं जागरण गोंधळ करायचं होतं, मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे. तर जागरण गोंधळ करण्याअगोदर सर्व देवदर्शन करायचं असतं. तर हा जो आहे तो सोनारीचा काळा भैरवनाथ आहे. तर हा आमच्या इकडं भागामध्ये आहे, बारशी तालुक्यामध्ये, परांड्याच्या जवळ काळभैरवनाथ. तर हे आमचे मेन कुलदैवत आहेत, आई तुळजाभवानी आणि सोनारीचा काळभैरवनाथ. तर इथं छान असं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर येडेश्वरीला गेलो आणि त्याच्यानंतर तुळजापूरला गेलो. तर असं सर्व देवांचे दर्शन घेत घेत आम्ही नंतर शेवटी खंडोबाला गेलो आणि त्याच्यानंतर घरी आलो. तर बघा, पाहू शकता हे आहे सोनारीचं काळभैरवनाथ मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप वर्षातनं देवदर्शनासाठी गेलो होतो आम्ही. खंडोबाला, आई तुळजाभवानीला, येडेश्वरीला नेहमी जायचो, पण सोनारीला कधी कधीच येणं व्हायचं आमचं. तर एक दोन तीन वर्ष झालं असेल आम्हाला सोनारीला जाऊन. तर इकडं खूप अशी छोटी छोटी माकडांची पिल्लं आहेत बघा. इथे खूप पहिले तर खूप होती, आता कमी झालेली आहेत. आणि इथं गुळलाल उधळतात भैरवनाथाला. तर बघा, इकडे छान असं मोठं मंदिराचा परिसर आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये काही मंदिरात शूटिंग अलाउड नसते, त्याच्यामुळे तुम्हाला कळच दाखवलेलं आहे. आणि कुठल्याही देवी देवतांचं दर्शन जरी झालं नाही तरी कळसाचं दर्शन, कळस दिसला की दर्शन देव दिसल्याप्रमाणे असते. तर मी तुम्हाला आपल्या ह्या मंदिराचा कळस दाखवलेला आहे आणि सर्व देवी देवतांचा कळस दाखवलेला आहे. पण तुम्हाला पाहू शकता मी छान असं कळस आणि मंदिर. आणि आमची पूर्ण फॅमिली आम्ही देवदर्शनासाठी गेलो होतो, मुलं आणि सासूबाई, पाच जण देवदर्शनासाठी गेलो होतो. तर खूप छान असं सुंदर आमचं दर्शन झालं आणि अख्खा दिवस आमचा देवदर्शन करता करता अख्खा दिवस गेला. आणि काळभैरवनाथचं दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट येडेश्वरीला गेलो. येडेश्वरी माहीतच असेल, येरमाळा गावामध्ये येडेश्वरी. तर येडेश्वरीला आम्ही डायरेक्ट गेलो. त्याच्यानंतर येडेश्वरीचं सुद्धा खूप छान असं दर्शन झालं, लाईनीमध्ये दर्शन घेतलं. दोन तास दर्शनासाठी गेले, कारण आता ह्या दिवसांमध्ये लग्न सराई असल्यामुळे देव येडेश्वरीला आणि तुळजापूरला खूप गर्दी असते. तर पाहू शकता तुम्ही हे येडेश्वरीचे अशा खूप उंच पायऱ्या आहेत आणि एकदम वरती डोंगरावरती हे येडेश्वरीचं मंदिर आहे. तर खूप पायऱ्या आहेत आणि खूप उंचावरती मंदिर आहे एकदम सेंटरला. तर अशा पायऱ्या चढत चढत जाऊन छान असं लाईनीमध्ये दर्शन घेतलं येडेश्वरीचं. आणि तिथलासुद्धा मी तुम्हाला कळस दाखवलेला आहे. कळस दाखवण्याचं एकच कारण आहे सर्व देवी देवतांचं, कळस बघितला की दर्शन सर्वांना झाल्यासारखं, म्हणजे देव दिसल्याप्रमाणे असतं. आणि येडेश्वरीला गेल्यानंतर वरती चढल्यावरती तुम्हाला मी कळस दाखवलेला आहे बघा, पाहू शकता तुम्ही. तर खिडकीमधून मी हे शूट केलेलं होतं कळस, कारण हे जे दर्शनाची लाईन होती ती उंचावरती आहे वरती आणि मग मंदिर खाली. तर असं आहे आणि तेवढ्याच ह्याच्यात मी तुम्हाला कळसाचं दर्शन दिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही तुळजापूरला जायला निघालो, पण त्याच्या अगोदरमध्ये जेवणासाठी थांबलो होतो एका हॉटेलवरती. जेवण वगैरे केलं, कारण दुपारचे वाजले होते 3, त्याच्यामुळे जेवायचं टायमिंग होऊन गेला होता. जेवण वगैरे इथं थांबून केलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तुळजापूरला गेलो. पाण्याचा जारी सर्व सांगत घेतलं होतं 20 रुपयाच्या जारमध्ये.
उजवीकडे घ्यावं लागेल ना त्या दिशेने. आम्हाला वय चल चले बंद कर आणि तुळजापूरमध्ये पोचल्यानंतर सर्वात अगोदर कल्लोळामध्ये गेलो आणि तिथे छान असा हातपाय धुतलं आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट देवदर्शनासाठी गेलो. तुळजापूरमध्ये सुद्धा खूप गर्दी होती पण दर्शन छान झालं गर्दीमध्ये कहिना पण तिथंसुद्धा रांगेत दर्शन घेतलं सर्वांनी आणि पाहू शकता मंदिराचा खूप छान असा परिसर. तुळजापूरमध्ये आल्यावरती वेगळंच असं छान वाटतं आणि तिथले हे मस्त असे दगडी बांधकामाची खूप जुनी मंदिरं बघायला खूप छान वाटतं आणि तिथून हलू वाटत नाही एवढं छान वाटतं तुळजापूरमध्ये. तर पाहू शकता मी मंदिर तुम्हाला सर्व बाजूने फिरून दाखवलेलं आहे आणि मंदिराच्या सर्व बाजूने मी एक फेरी घेतली आणि सर्व बाजूने तुम्हाला मी मंदिर दाखवलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही छान असं मंदिर तुळजापूरचं. कोणी पाहिलं नसेल तर तुम्हाला पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी त्याच्यामुळे जवळपास सर्वांनीच पाहिलेले असेल हे मंदिर कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं कुलदैव जे आहे ते आपली आई तुळजाभवानी आहे. तर बघा खूप छान असा मंदिराचा परिसर आणि गर्दी केवढी आहे पहा. तर आम्हाला इथेच आम्हाला 6:03 आम्ही इथं पोचलेलो 3:30 दरम्यान जेवण वगैरे करून आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरातनं बाहेर 6:30 पडलो. आणि तुळजापूर झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो मारडीला मारडीच्या यमाई देवीला. तर मारडी गावामध्येच हे गुरु नागनाथाचं मंदिर आहे तर खूप छान असं मंदिर आहे इथं नागोबाचं मंदिर आणि त्याच्यामध्ये विविध सर्व आपल्या देवांची मंदिर आहेत आणि त्याच्यानंतर श्रीक्षेत्र यमाई देवीला गेलो मारडीमध्येच.
तर तिथंसुद्धा खूप छान असं दर्शन झालं आमचं मारडेला. तिथं खूप शांतता होती, पण मंदिरात मूर्ती दाखवायला अलाउड नसतं, कॅमेरा असतात सर्व बाजूला, त्याच्यामुळे आम्हाला दर्शन छान झालं पण आतमध्ये व्हिडिओ काढता आला नाही मला. तर बघा, हे सुद्धा मारडीचं छान असं सुंदर मंदिर, आणि मंदिरामध्ये खूप काही गर्दी नव्हती, अख्खं मंदिर रिकामं होतं, कुठंतरी एक अर्ध माणूस दिसत होतं. मंदिराचा आजूबाजूचा परिसर, इथलीसुद्धा यात्रा खूप छान अशी मोठी यात्रा असते ह्या देवीचीसुद्धा, तर मंदिरातसुद्धा खूप छान आणि शांततेत दर्शन झालं. इथलासुद्धा मी तुम्हाला कळस दाखवलेला आहे, आणि मंदिराच्या बाजूच्या परिसरामध्ये म्हणजेच समोर एकदम मंदिराच्या खूप मोठी अशी विहीर आहे, आणि ती विहीर चौकोनी आहे, बारव म्हणतात त्याला. आणि हे सुंदर असं मंदिराची एंट्री, आणि यमाई देवी झाल्यानंतर डायरेक्ट गेलो बाळ्याला, बाळ्याच्या खंडोबाला, आणि शेवटचा आपला स्टॉप होता तो खंडोबाचा. आणि खंडोबाला तर इतकं छान दर्शन झालं की तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मूर्तीसुद्धा मी दाखवलेली आहे खंडोबाची. तर हे आहे आमच्या इथलं सोलापूरचं बाळ्याचा खंडोबा, हे आमचं कुलदैवत, सोनारीचा भैरोबा, बाळ्याचा खंडोबा, आणि आई तुळजाभवानी एडेश्वरी, आणि मारडीची यमाई देवी. तर अशी हे जे आहेत ते आमचे कुलदैवत आहेत. तर इथलंसुद्धा तुम्हाला कळस दाखवलेलं आहे, आणि खंडोबाचं दर्शनसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. तर बघा, खंडोबाचं मंदिर खूप छान आहे, अगदी जेजुरीच्या मंदिरासारखंच आहे. खंडोबाची जवळपास सर्व मंदिरं सारखीच आहेत, तर जेजुरीचं जसं आहे तसंच इथंसुद्धा आहे. वरती थोड्याशा पायऱ्या आहेत, खूप नाही उंचावरती, पण बऱ्यापैकी उंच आहे. आणि हा मंदिराचा सर्व बाजूचा परिसर, आणि सेम जेजुरीच्या मंदिरासारखंच हे पण मंदिर आहे. तर इथंसुद्धा नारळ फोडला, तर नारळ छान असा उभा फुटला, आणि सर्वांनी नारळामधलं खूप सारं पाणी पिलं. आणि त्याच्यानंतर जवळपास हे संध्याकाळचं 8 वाजताचं दृश्य आहे. 8 आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो होतो, आणि 8:30 आम्ही त्याच्यानंतर घरी जायला निघालो. तर इथून आमच्या घरी 20 ते 25 मिनिटात जातं, खूप लांब नाही घरापासून हे मंदिर. आमच्या सोलापूर बारशी रोडवर मंदिर आहे, आणि आमचं गावसुद्धा सोलापूर बारशी रोडवरच आहे. तर बघा, मंदिराचा खूप छान असा आजूबाजूचा परिसर, आणि छान असं आमचं देवदर्शन झालं. आमच्या घरापासून 20 ते 25 मिनिटात ह्या मंदिरामध्ये आम्ही येतो, त्याच्यामुळं आम्ही नेहमी येतो इथं खंडोबाला. आणि हा बघा, पायऱ्या उतरतानाचा अविस्मरणीय क्षण, आणि सगळ्यात शेवटी आपलं खंडोबाचं दर्शन घेतलं आणि घरी परत आलो. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडल्यास लाईक जरूर करा. भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.